नमस्कार, आवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी राजेश बारणे। मुंबई पुणे महामार्गावर देहुरोड येथील सेंट्रल चौक ते सोमाटणे टोलनाक्या दरम्यान रात्री अंधाराचे साम्राज्य पसरलेले असल्याने वाहन चालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे। या भागात स्ट्रीट लाईट गेले अनेक महिने बंद आहेत, त्यामुळे लाईटचे खांब आणि त्यावर बसवलेले बंद दिवे फक्त शोभेसाठी लावलेत की काय असा प्रश्न निर्माण होतोय। महामार्गालगत असलेले पेट्रोल पंप, हॉटेल, येथून बाहेर पडणारी वाहने न दिसल्याने अनेक अपघात यापूर्वी झालेले असून अनेकांनी अपघातात जीवही गमावला आहे, तर पायी चालणाऱ्यांना अंधारात चाचपडत मार्ग काढावा लागत आहे। अतिवृष्टीच्या या भागात पावसाळ्यात फक्त वाहनांच्या हेडलाईटच्या प्रकाशावर गाडी चालवणे म्हणजे दिव्य आहे। या संदर्भात वाहन चालकांनी आणि स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करून पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नाही। या अंधाराचा फायदा घेऊन अवैध धंद्यांना चालना मिळण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे की जाणून बुजून निर्माण केले आहे असा प्रश्न नागरिकांना पडलाय। या संदर्भात IRB कंपनीचे अधिकारी महादेव माणिक यांच्याशी संपर्क साधला असता सदर काम कॅन्टोनमेंट बोर्डाच्या अखत्यारीत असल्याने आम्ही करू शकत नाही अशी प्रतिक्रिया मिळाली, तर कॅन्टोनमेंट बोर्डाचे ऑफिस सुपरिटेंडेंट राजन सावंत यांच्याशी संपर्क साधला असता केबल नादुरुस्त असून लवकरच लाईट सुरू करण्यात येईल असे मोघम उत्तर दिले। त्यामुळे या स्ट्रीट लाईट नेमक्या कधी सुरू होणार हे पाहणं महत्वाचं ठरेल। अधिक माहिती व बातम्यांसाठी आवाज न्यूज सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।